आरिफ शिवापुरी नामक भामटा गरजूंना कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक करीत आहे, त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मानव हक्क आयोगाने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. आरिफ शिवापुरी आणि त्यांची पत्नी नाझिया शिवापुरी गरीब गरजूंना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक करीत आहे, त्यांच्यावर कारवाई करून फसवणूक झालेल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मानव हक्क आयोगाच्या सीमा सय्यद यांनी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याकडे केली आहे. आरिफ शिवापुरी दाम्पत्यांकडून लुबाडणूक झालेल्या महिलांसह सदस्य यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजना, राजीव गांधी योजना, शिक्षण कर्ज यासह अन्य योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिवापुरी दाम्पत्याने गरीब आणि गरजूंची प्रत्येकी 2 ते 20 हजार रुपयांपर्यंत लुबाडणूक केली आहे. त्यांची शहानिशा करून शिवापुरी दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी सीमा सय्यद यांनी केली. प्रसार माध्यमांसमोर बोलताना सीमा सय्यद म्हणाल्या, नमस्ते, मैं सीमा सय्यद ह्युमन राइट्स एक्टिविस्ट ऑर्गेनाइजेशन से डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बेलगाम से हूँ. ये सारे लेडीज लोग और जेंट्स लोग मेरे पास पिछले महीने से आ रहे हैं. आरिफ शिवापुरी और उसकी मिसेस नाजिया शिवापुरी, इन्होंने इनसे 3,000 से 5,000 तक और कई लोगों से 15-20 हजार तक पैसा लिया है लोन सैंक्शन करवाने के इस बात से, जैसे कि राजीव गांधी योजना, मुद्रा लोन, इस तरह के लोन, एजुकेशन के लोन मैं सैंक्शन करवाते हैं हम हस्बैंड एंड वाइफ बोल के. हर घर घर ये लोग जाते हैं और 3,000 से 5,000 रुपए तक पैसा ये वसूल करते हैं. एडवांस में पैसा लेते हैं, 1 लाख को 3,000 के हिसाब से जितना लोन चाहिए उसके हिसाब से ये पैसा लेते हैं. हलगा येथील लक्ष्मी नामक महिलेने शिवापुरी यांच्या कारनाम्याबद्दल बोलताना म्हटले की, माझं नाव लक्ष्मी आहे, मी हलगावरून बोलतो आणि संध्याकाळचं तोच ओळख नाही काय नाही आमच्या गावी आले आणि तुम्हाला 1 लाख रुपये लोन देतो, 25,000 सबसिडी आहे, 3 महिन्यानंतर देतो तुम्हाला एज्युकेशन लोन म्हणून सर्व सांगितले. एकामेकाचं बघून असं काही जणांनी आमच्या गावच्या 60 बायांनी केले, मग त्यांचं बघून आम्ही पण रात्री 10 वाजता आले, तुम्हाला लोन ताबडतोबर देतो करून म्हटले. मग त्यासाठी आम्ही ताबडतोबर 3,000 रुपये दुसऱ्याकडनं मागून घेऊन लोनासाठी आम्ही 3,000 रुपये त्यांच्याकडं 5 जणींचे मिळून 15,000 करून दिलो आणि अजूनपर्यंत त्यांचा फोन पण नाही, फोन रिसिव्ह पण करत नाही फोन केला तरी पण. आरिफ शिवापुरी आणि नाझिया शिवापुरी यांचे कारनामे यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या ठग्या दाम्पत्यांचे मोबाईलवर चित्रफित करण्यात आलेले कारनामे आपण पाहू. हे 2 पैसे नाही का सुगंधाचे तुमच्या मम्मीचे? मोबाईलवर चित्रफित करण्यात आलेले हे कारनामे पाहिल्या शिवापुरी यांनी ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब महिलांना कशा प्रकारे ठगले आहे याची माहिती मिळते. पोलीस प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन या ठग्यांना गजाआड करणार की आश्वासनाचे न्याय मागावयास आलेल्या महिलांच्या तोंडाला पाणी पुसणार हे येणारी वेळच ठरविणार आहे.